यस चला, सरवार ने प्रेजेंट पे मार्क करा था। गुड इवनिंग ऑल ऑफ यू। आता आपण आज आपला हिस्ट्रीचा लेक्चर आहे बरोबर, तर आपण जे टू लेसन्स ऑलरेडी वी हॅव कम्प्लीटेड अवर टू लेसन्स ऑफ हिस्ट्री, यस दोन लेसन आपण कम्प्लीट केलेले आहेत आणि फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ आपल्या सेकंड लेसनचे क्वेश्चन आन्सर्स आपण आज घेणार आहोत। येस वन मोर आयडी इज येस साची, साची इज फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड। ओके तर आपण आता पहिले फिफ्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करायची आहे। ज्यांना कोणाला आन्सर येत असेल क्वेश्चनचं त्याने ते आन्सर तुमचं नाव चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे अँड देन आय विल आस्क यू दी आन्सर। ओके टेल मी इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? ओके आपण एकदा क्विक रिव्ह्यू घेऊया लेसनचा, क्विकली एक रिवाइज करूया। येस काय पाहिलं आपण? हिस्ट्री अँड दी कन्सेप्ट ऑफ टाइम, ओके हाऊ टाइम इज इम्पॉर्टंट इन हिस्ट्री। त्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट कव्हर केले, डिव्हिजन ऑफ टाइम अँड दी टाइम लाईन, कशा प्रकारे दिवस होतो, दिवसाच एका दिवसाला कशा प्रकारे आपण डिवाइड करतो, अर्धा दिवस आणि नंतर रात्र अशा प्रकारे आपण दिवसाला डिवाइड करतो बरोबर। अर्थ रोटेट होते स्वतःच्या ऍक्सिस भोवती आणि ती स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरताना सूर्याभोवती देखील फिरते आणि आपल्याला सनपासून लाईट मिळते, म्हणून सूर्याच्या समोर असलेल्या पृथ्वीच्या भागावर नेहमी दिवस असतो आणि जो जो भाग पृथ्वी मागे असतो तिथे नेहमी अंधार असतो म्हणजेच रात्र असते। म्हणजे 24 आवर्स असतात, एक पूर्ण रोटेशन कम्प्लीट व्हायला अर्थला 24 आवर्स लागतात, मग त्यामधील 12 आवर्स हे डे टाइम असतात आणि 12 आवर्स आर ऑफ नाईट टाइम, हे आपण ऑलरेडी शिकलो आहोत। येस देन वी सॉ मंडे टू संडे 7 डेज, देन फोर्थ नाईट, ओके देन वन मंथ, वन इयर, 100 इयर मेक्स अ सेंचुरी, 1000 इयर्स मेक अ मिलिनियम, ओके वी हॅव लर्न अबाउट दॅट। देन वी हॅव लर्न अबाउट कॉमन एरा, कॉमन एरा इज ऑल्सो कॉल्ड अ क्रिश्चियन एरा, ओके क्रिश्चियन एरा बिकॉज इट मीन्स इन द इयर ऑफ अवर लॉर्ड, हु वॉज द लॉर्ड फॉर ऑफ दॅट टाइम, क्रिश्चियन लॉर्ड जीजस, ओके येशू ख्रिस्त, त्यांच्या नावावरून आपण क्रिश्चियन एरा म्हणजे कॉमन एरा हे त्या कालखंडाला नाव दिलं गेलं आहे। मग आज आपण जो कॅलेंडर यूज करतो दॅट इज बेसिकली बेस्ड ऑन अ क्रिश्चियन एरा, ज्याला आपण आता कॉमन एरा असं म्हणतो, ओके येस। देन वी ऑल्सो सॉ टाइम बिफोर कॉमन और क्रिश्चियन एरा, त्याला बिफोर क्रिस्ट म्हणजे बी सी असं म्हटलं जातं, येस बिफोर क्रिस्ट। आणि आपण पाहिलं की कॉमन एरा किंवा क्रिश्चियन एराच्या अगोदरचा जो एरा होता ते जो टाइम पिरियड होता तो उलट लिहिला जायचा, जसं वर्धमान महावीर यांचा लाईफ टाइम कसं कसं लिहिलेला आहे, जन्म 599 BC टू 527 BC, पण त्यांचा बर्थ कधी झालेला आहे 527 BC बिफोर क्रिस्ट, हा आणि मृत्यू कधी झालेला आहे 599 BC, पण तरी पण इथे बघा काय दाखवलं आहे, उलट लिहिलेलं आहे म्हणजे बिफोर कॉमन एरा बिफोर क्रिश्चियन एरा जो पिरियड होता तो उलट पद्धतीने लिहिला जायचा। येस देन हाऊ वी मेजर टाइम अँड हाऊ व्हॉट आर दी मेजरिंग मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम, वी मेजर टाइम इन सेकंड, मिनिट, अवर, डे, वीक, फॉर्ट नाईट, मंथ, इयर, सेंचुरी, मिलेनियम, ओके आणि सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कोणता आहे टाइम मेजर करण्याचं, सेकंड, येस सेकंड इज अ स्मॉलेस्ट युनिट। देन वी ऑल्सो सॉ प्री हिस्टॉरिक पिरियड अँड हिस्टॉरिक पिरियड, येस आणि आपण काय पाहिलं, सायंटिफिक मेथड ऑफ मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज डेटिंग, म्हणजे कोण जर उत्खननात काही मिळाल्या वस्तू तर त्या कोणत्या वस्तू कोणत्या काळाच्या आहेत हे ट्री रिंग अनालिसिस, कार्बन 14 अनालिसिस आणि ट्री रिंग अनालिसिस म्हणजे डेंड्रोक्रोनोलॉजी या पद्धतीने त्यावेळेची
डेट काढण्यात येत होती. ओके, हे सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले. येस, नाव वी विल टेक द क्वेश्चन आन्सर. सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स. दिस इज फॉर फिफ्थ स्टँडर्ड्स. हु एवर वॉन्ट्स टू आन्सर कॅन राईट देअर नेम इन द चॅट बॉक्स. आय विल आस्क दॅट पर्सन. ओके, सी युअर फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स. द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन द डॅश डॅश. Yes, who knows the answer? Please write your name in the chat box. Otherwise, for Philip, you can write the answer in the chat box also. Yes. Yes, anyone? The calendar we use today is based on the dash dash. Common era. It's common era. Next is the period before the common era is known as the time dash dash. The period before the common era is known as the time dash dash. Yes, atta sangitla mi. The period before the common era is known as the time dash dash. Yes, anyone? Yes, Pramita? Before Christ era. Good. It's before Christ. Answer each question in one sentence. You have to answer the question in one sentence. Which scientific methods are used to estimate the age of the layers of soil and the remains found in them? Okay, which scientific methods are used to estimate? Anyone is there from Marathi medium for fifth standard? Anyone is there from Marathi medium? Please let me know. Okay, see, which scientific methods are used to estimate the age of the layers of soil and remains found in them? आता मी त्या मेथड्स तुम्हाला वाचून दाखवल्या. सांगा कोण सांगणार कोणत्या मेथड्स यूज केल्या जातात. सायंटिफिक मेथड्स कोणत्या यूज केल्या जातात सॉइलची लेअर अभ्यासण्यासाठी आणि त्यामधील जे रिमेन्स आहेत कोणते तरी मटेरियल सोर्सेस आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या मेथड वापरल्या जातात. येस, साहिल, अनिकेत, साक्षी, तन्मय. येस, टेल मी एनीवन. मॅम, कॅन आय एम टेल? Yes. Methods such as carbon 14 analysis, reading analysis. Yes, good. See, methods such as carbon 14 analysis, tree ring analysis, that is dendrochronology. These methods are known as dating techniques and they are used to estimate the age of layers of soil and the remains found in them. How is the first century of the common era written? How is the first century of the common era written? Common era chi first century kasha prakare lihili jate? Yes. Yes, anyone? How is the first century of common era is written? Common era madhe first century complete झाल्यावर कसं लिहिलं जातं कशी लिहिली जाते first century. See, the first 100. Yes. The first century of the common era is written as 100 CE or 100 AD. Okay. Aniket, Aniket, put on your mic and tell me the answer. Yes, ma'am. Yes, कसे लिहिले जाते सेंचुरी कॉमन एरा मध्ये सेंचुरी कसे लिहिले जाते. हंड्रेड सी हा
The first century of this era is written as 1200 CE or 1200 AD. Yes. Tell me what is mean by the unilinear division of time. Yes, what is mean by the unilinear division of What is mean by unilinear division of time? Yes, Sahil, tell me what is unilinear division of time? Yes, ma'am. What is unilinear division of time? Tell me the answer. Ma'am, can I enter? Yes, wait, Pramita. Let the fifth standard student answer. Okay, Aniket Sanku. Yes, ma'am. What is the unilinear division of time? In the linear division of time, years that follow one after the other are written in serial order. येस वेट बघा ब्रीफ आन्सर आहे ब्रीफ आन्सर आहे मोठा आन्सर सांगायचा आहे ओके बघा कसं सांगणार तुम्ही 7 days make 1 week 4 weeks makes month 12 months make a year ओके 1 year is followed by another and when 100 years go by a century is completed when 10 years 10 centuries 1000 years are gone a millennium is completed. Such a method of dividing time is known as the unilinear division of time. Okay, समजला आंसर? समजलं का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये लिहिता येणार आहे आंसर मी सांगितलेला. ऑल ऑफ यू गॉट फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट व्हॉट अबाउट द अदर्स व्हाय ओनली अनिकेत इज रिस्पॉन्डिंग येस व्हॉट अबाउट द अदर्स साची साहिल तन्मय व्हाट हॅपन टू ऑल व्हाय यू ऑल आर नॉट रिस्पॉन्डिंग इट्स ओके इफ यू डोंट नो द आन्सर प्लीज गिव मी ॲटलीस्ट येस ऑर नो रिस्पॉन्स इन द चॅट बॉक्स नेक्स्ट इज व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेजरिंग टाइम व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेजरिंग टाइम आपण टाइम कोणत्या युनिट्समध्ये मोजत असतो व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेजरिंग टाइम्स आताच मी जे तुम्हाला मेन पॉइंट वाचून दाखवले ते सगळे त्याच्यावरच बेस्ड हे सगळे क्वेश्चन्स आहेत सांगा मला व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेजरिंग टाइम अनिकेत सांग येस अनिकेत माईक ऑन कर आणि मी दाखवते ते वाच तिथे दिलेलं आहे आन्सर वाच स्क्रीनवर दिसतंय आन्सर सेकंड इज द स्मॉलेस्ट सेकंड ऑफ स्मॉलेस्ट युनिट आहे ठीक आहे पण अजून कोणकोणते युनिट्स आहेत ते वाच येस एनीवन तन्मय साथ टू मेजर टाइम इज टू मेजर द लेंथ ऑफ टाइम मेजर मेजर आहे ते मेजर मेजर द लेंथ ऑफ टाइम वी नाउ द फॉलोइंग युनिट ऑफ मेजरिंग टाइम सेकंड मिनिट आवर डे वीक फोर्टनाइट मंथ इयर कंट्री एंड सेंचुरी सेंचुरी अँड मिलेनियम येस येस मिलेनियम आर दी युनिट्स ऑफ मेजरिंग टाइम ओके ऑल ऑफ यू गॉट द आन्सर
Please let me know in the chat box. All of you got the answer. Okay, so here we have completed our second lesson with question and answer. Start writing. Fifth standard students, start writing after 15 to 20 minutes. Hardly 15 minutes are required. 10 to 15 minutes are required for writing these answers. ओके फक्त तुम्हाला फिल इन द ब्लँक्सचा एक 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 फक्त आन्सर लिहायचा आहे, फक्त वर्ड आणि फक्त फोर क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहायचे आहेत. 15 मिनिट्स पण तुमच्यासाठी खूप झाले. आफ्टर 15 मिनिट्स आय विल आस्क यू टू शो मी युअर बुक. ओके, सगळ्यांनी फिफ्थ स्टँडर्डच्या मुलांनी मला बुक दाखवायचे आहे. स्टार्ट रायटिंग. Yes, we have completed our sources of history for 6th standard, right? आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया या लेसनवर. येस, आपण काय काय पाहिलं? मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस, ओरल सोर्सेस, सोर्सेस ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री अँड प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल रायटिंग हिस्ट्री. येस, वॉट आर द मटेरियल सोर्सेस वी सॉ? आपण मिडायवल पिरियड किंवा स्टोन एज पिरियड, एन्शियंट पिरियड, त्या सगळ्या पिरियडमध्ये माणसाने ज्या काही वस्तू वापरल्या, रोजच्या लाईफमध्ये आपल्याला सुद्धा काही वस्तू लागतात, बरोबर? रोजसाठी वेगवेगळ्या वस्तू आपण वापरत असतो, तसं त्या काळच्या माणसाने पण काही वस्तू वापरल्या आणि त्या काही अर्धन अर्धन मेकिंगच्या होत्या. ओके, तर काही मेटलच्या बनलेल्या होत्या आणि त्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या आणि त्या उत्खननात काढून आपल्याला मटेरियल सोर्सेस उपलब्ध झाले. त्यावरून आपण कधीची आहे ती वस्तू, ओके, कोणत्या काळातली आहे, कोणत्या कल्चरमधली आहे किंवा कोणत्या संस्कृतीमधली आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. येस, वी गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द डायट ऑफ पीपल फ्रॉम द रिमेन्स ऑफ फूड ग्रेन सीड्स अँड बोन्स ऑफ ॲनिमल फाउंड इन एक्सकवेशन्स. ओके, एक्सकवेशन्समध्ये जेव्हा फूड ग्रेन सीड्स मिळाले तेव्हा त्यांची टेस्टिंग करून त्या काळचा मानव हा काय खात होता, त्याचे फूड लाईफस्टाईल कशी होती, ओके, खाण्याच्या बाबतीत कसा होता तो माणूस, हे आपल्याला समजतं. देन वी ओके, सो सम मटेरियल सोर्सेस आर कॉइन्स, पॉटशर्ट, ऑर्नामेंट्स, अर्धन पॉट्स. ओके, देन वी सॉ द रिटर्न सोर्सेस. रिटर्न सोर्सेस ऍक्च्युली इन्क्लूड सम इन्स्क्रिप्शन्स दॅट वेअर कार्व ऑन अ टेम्पल वॉल, रॉक कट केव्स, रॉक्स, इन्स्क्रिप्शन्स ऑन कॉपर प्लेट्स, पॉट्स, ब्रिक्स अँड रायटिंग शीट्स मेड फ्रॉम पाम लिव्स अँड बर्च बार्क. ओके, या सगळ्या गोष्टींवर लिहिल्या गेलेल्या जे आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहेत त्यांना रिटर्न सोर्सेस असं म्हटलं जातं. देन वी सॉ ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेस इन्क्लूड ओवीज, फोक सॉन्ग, फोक टेल्स अँड सिमिलर लिटरेचर इज पास फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आपल्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी ज्या गोष्टी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्या त्या ओरली आपल्याकडे सुद्धा ट्रान्समिट झाल्या. ओके, हेन्स वी आर व्हेरी फॅमिलियर विथ दी हिस्ट्री बाय युझिंग दी ओरल सोर्सेस. ओके, अँड हिअर वी सॉ मेनी एक्झाम्पल्स लाईक मटेरियल सोर्सेस इन्क्लूड आर्टिफॅक्ट्स लाईक रॉक पेंटिंग्स, पॉटरी, टेराकोटा ऑब्जेक्ट्स, बीड्स, ऑर्नामेंट्स, स्कल्पचर्स, मेटल ऑब्जेक्ट्स, कॉइन्स, वेपन्स. देन वी सॉ स्ट्रक्चरल रिमेन्स लाईक केव्स, हाऊसेस, स्तूपाज, रॉक कट केव्स, टेम्पल्स, चर्चेस, मॉस्क, पिलर. येस, देन वी सॉ रिटर्न सोर्सेस लाईक इन्स्क्रिप्शन्स ऑफ हरप्पन सील्स, वेदिक लिटरेचर, मेसोपोटामियन क्ले टॅबलेट्स, manuscript copies of Mahabharata and Ramayana, Jain and Buddhist literatures, writings of Greek historians, travelogues by Chinese travelers, books on grammar, Puranas and inscriptions, then oral sources which include the Vedic, Buddhist and Jain literature of ancient India was preserved by oral tradition. It is now available in the written form also. Even so, the oral tradition is still alive. When oral compositions are used for history writing, they are included in the oral sources only. Okay, then we saw sources of our ancient history. Yes, and it includes the Brahmanas, Upanishads,
epics, Ramayana and Mahabharata. Jain and Buddhist literature, plays, poems, stone and pillar inscriptions, travelogues of foreign travelers, etc. Yes? And what we saw, the precautions to be taken while writing history, it include, it is necessary to take precautions while using the sources to write history. Why? A document cannot be said to be authentic just because it is old. Yes? Ek old book ahe kiwa ek old written material tumchakade available ahe. Manun he ka he true ahe asa nahi. It needs to be examined critically as to who wrote it, why and when it was written. Mag tyacha examination kasha prakare hota? Examination koni lihilay, ka lihilay ani kashasathi ani kadhi lihila gelela ahe. Yes? The conclusion drawn on the basis of various genuine documents have to be cross-checked and corroborated with one another. Such critical analysis is very important in the writing of history. मग अशा प्रकारचं critical analysis होतं तेव्हाच history लिहिण्यासाठी मदत होते. Okay? Now, you have to answer my questions. Yes, your first question is, in the past, what materials were used for writing? Yes? For 6th standard students, in the past, what materials were used for writing? Yes, tell me the answer. Yes, Pramita. Yes, ma'am. In the past, materials like potsherds, unbaked bricks, the bark of birch trees, and copper plates were used for writing. Okay. Next is, what information is obtained from Vedic literature? Yes. What information is obtained from Vedic literature? Yes. Anyone else is from 6th standard? Who else wants to answer? Adesh? Adesh, do some answer. Okay, Pramita, tell me the answer. Yes, ma'am. Yes. Vedic literature mainly consists of four Vedas, namely Rig Veda, Yajur Veda, Sama Veda, and Atharva Veda. Each Veda is made up of collection books called Upanishads. Each Upanishads is made up of collection of mantras called Suktams. Okay. Next is, which literature is preserved by oral tradition? Which literature are produced in, which literature is preserved by oral tradition? Oral tradition ne kon kon te literature preserve kele gele? Adesh mic on kar. आदेश माईक ऑन कर आणि मी जे आन्सर दाखवते ते वाचायचं आहे. येस ओके प्रमिता, यू कॅन टेल मी द आन्सर. द फ्रॉक टेल्स द ओईस एज वेल एज the earlier Vedic, Jain and Buddhist literature was preserved oral tradition. Okay. Okay. Here the second question is, classify the following sources as material, written and oral sources. Yes, Pramita, can you tell?
Yes, ma'am. Material sources: pottery, beads, stupa, coin. Written sources: stupa. It's stupa. Okay. Stupa, coin. Written sources: copper plate, travel gloves, inscription, Vedic literature, and Puranas. Okay. Oral sources: folk tales and Ovids. Ovids, folk tales and Ovids. Okay. The next questions are of not use. So start writing, sixth standard student. Start writing the question answers. Ma'am, question par liche. Yes. Okay, for question number one, that is answer in one sentence, you have to answer like, sorry, you have to write question also. And for question number two, just write the table and put the names in the table. Okay. Yes, fifth standard student, have you completed writing? Aniket Zhalay ka lihun? Yes, Aniket, let me know in the chat box. Have you completed writing? Yes, we will revise our first lesson also, okay? Pramita, just pay attention over here. Then you can continue with your writing, okay? First of all, tell me, what is history? Yes, Pramita, mm-hmm. What is history? Ma'am, can I? Yes. History is a chronicle of the significant past events in the progress of human culture. Okay. Now, Adesh will tell me, where do human settlements flourish? Yes, Adesh, tell me, where do human settlements flourish? Yes, Adesh? पहिल्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स आहेत हे तर तुम्ही लिहिले असतीलच. मॅम, कॅन आय एम टेल? येस. ह्युमन सेटलमेंट हॅव फ्लरिश वेअर एव्हर द मीन्स ऑफ लिव्हिंग आर प्लॅंटिफुल. ओके. अनिकेत, फिल इन द ब्लँक्स नाही, सगळं लिहायचं होतं, सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. आपण फक्त फिल इन द ब्लँक्स घेतल्या का? फक्त फोर क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. फिल इन द ब्लँक्स नंतर क्वेश्चन नंबर टू सुद्धा लिहायचा आहे आणि क्वेश्चन नंबर थ्री सुद्धा. फक्त फोर क्वेश्चन्स आहेत. राईट फास्ट. Yes, Pramita, tell me, what does human life depend on? What does human life depend on? Adesh, answer de. जेव्हा answer सांगतात दुसरं कोणी तेव्हा तरी ऐकण्याचं काम करायचं आहे आणि नंतर सांगायचं आहे बोलून. ओके. What does human life depend on? Yes, anyone? Yes, ma'am. Yes, tell me, what does human life depend on? Human life depend on diet, clothing, housing, occupation, in fact.
Okay, which region is known as the Indian subcontinent? Tell me which region is known as Indian subcontinent? Yes, Pramita, you can tell. Yes, anyone, please tell me why you are not answering. हे लेसन्स तर आपले ऑलरेडी झालेले आहेत आणि ह्याच्या क्वेश्चन आंसर सुद्धा तुम्ही लिहिलेले आहेत होमवर्क साठी. देन व्हाय यू ऑल आर नॉट आन्सरिंग? यस प्रमिता, टेल मी द आन्सर. यस प्रमिता, पुट ऑन योर माइक एंड टेल मी द आन्सर. Yes, ma'am. Can I tell? Yes. The cities of Harappa and Mohenjo-daro are in today Pakistan, Afghanistan, Pakistan, Nepal, Bhutan, Bangladesh, Sri Lanka, and India, together from the region from as South Asia. Considering the expanse and signification of India, is this region? It is also known as Indian subcontinent. Okay. So, as Adesh is not having book, so can we start with the next lesson? Yes. I will check for it. Okay, so your third lesson is the Harappan civilization. Okay, म्हणजेच हडप्पा संस्कृती आपण जिला म्हणतो, हडप्पन सिव्हिलायझेशन. दिस इज युअर थर्ड लेसन आणि ह्याचा काही पार्ट आपण आज घेणार आहोत. ओके, फॉर सिक्स स्टँडर्ड स्टुडंट अनिकेत, तुझं रायटिंग कंटिन्यू ठेवायचं आहे तू, अँड फॉर प्रमिता अँड आदेश, वी आर स्टार्टिंग विथ युअर न्यू लेसन. सी द हडप्पन सिव्हिलायझेशन म्हणजेच हडप्पा संस्कृती. ओके, सो इन दिस सेशन वी विल बी लर्निंग अबाउट हडप्पन सिव्हिलायझेशन, हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग, सील्स अँड पॉट्स, द ग्रेट बाथ, लाईफ इन द हडप्पन सिव्हिलायझेशन, ट्रेड अँड रिझन्स फॉर डिक्लाइन. ओके, म्हणजेच आपण काय काय अभ्यासणार आहोत, हडप्पन संस्कृती, त्या काळच्या लोकांची घरे आणि नगराची रचना, देन मुद्रा आणि भांडी कोणत्या प्रकारची वापरली जायची, सगळ्यात मोठे स्नान गृह हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये होतं असं म्हटलं जातं. ओके, द ग्रेट बाथ, लोकजीवन कसं होतं हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये, हडप्पा संस्कृतीमधील लोकांचं लोकजीवन कशा प्रकारे होतं, ट्रेड म्हणजेच व्यापार, अँड रिझन्स फॉर डिक्लाइन म्हणजे आता एवढी फ्लरिश झालेली संस्कृती, तिला तिच्या ऱ्हासाची काहीतरी कारणे असतील, ती सुद्धा आपल्याला या लेसन मध्ये शिकायची आहे. ओके, सो फर्स्ट इज हरप्पन सिव्हिलायझेशन. ओके, हरप्पन सिव्हिलायझेशन फर्स्ट इज आर्किओलॉजिकल एक्सकवेशन फर्स्ट बिगिन इन 1921 CE ऍट हरप्पन हरप्पा इन द पंजाब ऑन द बँक्स ऑफ रिव्हर रावी. ओके, इसवी सन 1921 मध्ये काय झालं, पंजाब मधील रावी नदीच्या किनाऱ्यावर हडप्पा या ठिकाणी प्रथम जे उत्खनन होतं, एक्सकवेशन होतं, आर्किओलॉजिकल एक्सकवेशन ज्याला मराठीत उत्खनन म्हटलं जातं, म्हणजे जमीन खोदली जाते आणि त्यामध्ये काही वस्तू मिळवल्या जातात आणि त्यांचा अभ्यास केला जातो. ओके, त्याला उत्खनन म्हणजेच
आर्कियोलॉजिकल एक्सकवेशन असं म्हटलं जातं. मग इसवी सन 1921 मध्ये काय झालं, पंजाबमधील रावी नदीच्या किनारी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हरप्पन संस्कृती म्हटलं जातं. ओके, दॅट इज हाव दिस सिव्हिलायझेशन केम टू बी नोन ॲज हरप्पन सिव्हिलायझेशन. इट इज ऑल्सो नोन ॲज अ इंडस सिव्हिलायझेशन. ओके, हडप्पन संस्कृती सुद्धा म्हटलं जातं किंवा सिंधू संस्कृती असं सुद्धा या संस्कृतीला म्हटलं जातं. एक्सकवेशन्स वेर ऑल्सो कॅरीड आउट ॲट मोहेंजो दारो, अ प्लेस अबाउट 650 किलोमीटर टू द साऊथ ऑफ हरप्पा इन द इंडस व्हॅली. मग हडप्पा या ठिकाणाच्या दक्षिणेला, साऊथला 650 किलोमीटर अंतरावर जी सिंधू नदी आहे, इंडस व्हॅली, ओके, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजो दाडो या ठिकाणी देखील उत्खनन करण्यात आलं. देअर वॉज अ स्ट्रायकिंग रिझेम्ब्लन्स बिटवीन द रिमेन्स ऑफ स्ट्रक्चर्स अँड आर्टिफॅक्ट्स फाउंड ॲट द टू प्लेसेस. मग हडप्पा आणि मोहेंजो दाडो या दोन्ही ठिकाणी जेव्हा उत्खनन करण्यात आलं, आर्कियोलॉजिकल एक्सकवेशन करण्यात आलं, तेव्हा असं आढळलं की हडप्पा आणि मोहेंजो दाडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून ज्या काही वस्तू मिळाल्या, ओके, आणि वास्तू मिळाल्या त्या समान होत्या. ओके, आर्टिफॅक्ट्स फाउंड ॲट द टू प्लेसेस वेअर हॅव्हिंग अ स्ट्रायकली रिझेम्ब्लन्स, त्यामध्ये काही साम्य होतं. सिमिलर रिमेन्स हॅव बीन फाउंड ॲट धोलावीरा, लोथल, कालीबंगन, डायमाबाद एक्सेट्रा. मग असेच काही रिमेन्स म्हणजे ज्या काही उत्खननातून मिळालेल्या वास्तू आहेत त्या धोलावीरा, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद या ठिकाणी सुद्धा मिळाल्या. ओके, अशाच प्रकारचे अवशेष या ठिकाणच्या उत्खननात देखील सापडले. ओके, हियर दे हॅव गिवन यू अ मॅप ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन. यू कॅन सी द ब्लॅक डॉटेड लाईन्स हॅव सॉरी ब्लॅक डॉट सर्कल्स हॅव साईट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन वेअर दी हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज टू प्लेस. ओके, सो कॅन एनी वन रीड दोज सर्कल, ब्लॅक सर्कल वाले जे सिटीज आहेत किंवा जे नेम्स आहेत ब्लॅक सर्कल वाले, यू हॅव टू रीड देम. ओके, येस येस प्रमिता, पुट ऑन युअर माइंड. मॅप मध्ये जिथे ब्लॅक सर्कल दिसत आहे ते प्लेसेस वाचायचे आहे. स्टार्ट फ्रॉम हियर. यस मॅम. शॉर्ट टू गई, मंदा, हरप्पा, रुप्पा. 2 मिनिट मॅम. येस. Yes, ma'am. Now start. Yes, right. Short Bhuja, Manda, Harappa, Rupat, Kulas, Banawali, Alamgiripur, Rakhi Gari, Kali Bangan, Mohan Jodaro, Diji, Sutkan. बालाकोट चन्नू दंडो अमरी अल्हादिनो ढोलावीरा देसालपूर सौर कोटाडो सुरकोटडा उंदसी लोथल राजादी रोजडी रंगपूर डायमाबाद. ओके, कंप्लीटेड. देन the modern city present international boundary is given with modern city
is given with the square that is whole black, and it is Delhi. Okay, Delhi is written over here. So या मॅप मध्ये तुम्हाला हडप्पन संस्कृती मध्ये कोण कोणत्या प्लेसेस इन्वॉल्व होते ते दाखवलं गेलं आहे. ओके, जनरली द सेम कॅरेक्टरिस्टिक्स आर सीन इन ऑल द प्लेसेस ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन. दिस इन्क्लूड टाउन प्लॅनिंग, रोड्स, कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, ड्रेनेज सिस्टीम, सील्स, पॉट्स, टॉईज अँड बरियल कस्टम्स. म्हणजे हडप्पन संस्कृती, ज्या ज्या ठिकाणी हडप्पन संस्कृतीचं उत्पन्नात हडप्पन संस्कृती आढळून आली, त्या संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सारखीच होती. मग ती कोणकोणती होती? नगर रचना, ओके, सिव्हिलायझेशन, टाउन प्लॅनिंग, नगर कशा प्रकारे होतं, नगराची रचना कशी होती, देन रोड्स, रस्ते, कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस, घरं कशा प्रकारे बांधली गेली होती, ड्रेनेज सिस्टीम, जे काही सांडपाणी होतं त्याची व्यवस्था कशी केली गेली होती, मुद्रा, सील्स, मुद्रा, पॉट्स, काही भांडी, देन टॉईज, खेळणी, बरियल कस्टम्स, मृतदेह पुरण्याची पद्धत, ओके, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होत्या, त्या सगळ्या एकमेकांशी, ज्या ज्या ठिकाणी हडप्पन संस्कृती होती त्या त्या ठिकाणी त्या एकमेकांशी रिलेटेड होत्या. ओके, येस, ऑल ऑफ यू गॉट, सॉरी नॉट ऑल ऑफ यू, प्रमिता अँड आदेश, डू यू गॉट हरप्पन सिव्हिलायझेशन? अवर फर्स्ट पॉइंट, द हरप्पन सिव्हिलायझेशन, समजलं का तुम्हाला? हरप्पन सिव्हिलायझेशन 3.1, हॅव यू अंडरस्टूड? ओके, नाव यू हॅव टू आन्सर मी अ क्वेश्चन. When does archaeological excavations begin in Harappa? When does archaeological excavations begin in Harappa? Yes, tell me the answer. Please let me know the answer. Yes, Pramita. कधी सुरू झालं हडप्पन, हडप्पा हडप्पा येते उत्खननाला सुरुवात कधी झाली? येस, एनिवन एल्स? आदेश सांग तू, हडप्पा येथे उत्खननाला सुरुवात कधी झाली? आताच मी सांगितलं तुम्हाला, एकच पॅसेज शिकवलाय, त्यामध्ये सांगायचं आहे. हा हा, 1921 सी. ओके, अँड वेअर डज इट टेक्स प्लेस? ऑन द बँक ऑफ विच रिव्हर? कोणत्या नदीच्या काठी हडप्पन संस्कृतीचा उदय झाला? ओके, ऑन द बँक ऑफ रिव्हर रावी. येस, आय हॅव माय फुल नेटवर्क फॉर एव्हरी वन. इज माय व्हॉइस ब्रेकिंग? प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स, ब्रेकिंग फॉर एव्हरी वन. येस, ॲज आय हॅव फुल नेटवर्क. आदेश लेफ्ट करून परत जॉईन हो. ओके, वेअर डज द सिमिलर रिमेन्स ऑफ हडप्पन संस्कृतीज वेअर फाउंड? हडप्पन संस्कृती सारख्या, हडप्पन सिव्हिलायझेशन सारखे सेम रिमेन्स अजून कोणकोणत्या ठिकाणी पाहायला मिळाले? येस, हु विल टेल द आन्सर फॉर दिस? Yes, Pramita, tell me the answer. They are also carry out at Mohenjo-daro, a place about 650 kilometers to the south of Harappa in the Indus Valley. There was a striking resemblance between the... No. You just have to name the places where the similar remains were found. Name the places. Yes, the places are on your screen. Please read those names. Similar have been found at Dholavariya, Lothal, Kalibangan, and Daimabad. Daimabad.
Okay. Yes. Which characteristics are seen in all places of Harappan civilization? Harappan संस्कृति मध्ये Harappan civilization मध्ये कोणते characteristics पाहायला मिळतात? At places, every places of Harappan civilization, which characteristics are seen? Yes, Pramita. Yes, ma'am. Town planning, roads, constructions of houses, drainage system, seals, pots, toys, and burial custom. Okay, good. So, here we are stopping. On the next lecture, all of you, you should show me, first of all, before starting our lecture, everyone will show me the question answers of our second lesson. Okay? आता अनिकेत माय हे ऑन कर, कॅमेरा ऑन कर आणि मला तुझी बुक शो कर. Okay. Yes, these are fill-ups. And what about the question answers? Answer the following सिले का सगळे. Yes, good, good. Off कर बेटा. Yes, next is Pramita. Have you written? आपण आता लेसन चालू केला पण अगोदर तू काही टू थ्री लिहिले असशील तर विल यू शो मी. ओके, यू हॅव रिटन वन आन्सर. येस, इट्स परफेक्टली ऑल राईट. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये, लेक्चर चालू व्हायच्या आधी सगळ्यांनी मला आजचा होमवर्क दाखवायचा आहे. ओके, कॅमेरा ऑन करून जो काही होमवर्क असेल तो दाखवायचा आहे. आणि तुमचा होमवर्क असणार आहे तुमच्या दोन्ही, अनिकेत तू जे क्वेश्चन आन्सर्स लिहिलेले आहेत ते तुला लर्न करायचे आहेत. ओके, क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे आहेत आणि फर्स्ट सिक्स स्टँडर्ड तुम्ही सेकंड लेसनचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहे. येस प्रमिता, यू हॅव डाऊट? येस मॅम. मी माझे क्वेश्चन आन्सर्स मोबाईलमध्ये लिहिलेले. Sorry, I can't hear you properly. Ma'am, मी माझे क्वेश्चन मोबाईल मध्ये लिहिलेले तर मी ते सेंड केलेले चालतील. मोबाईल मध्ये म्हणजे कळलं नाही मला. नोटबुक वर लिहिलेस ना? नो मॅम, मी माझे क्वेश्चन आन्सर मोबाईलच्या नोटपॅड वर लिहिले तर ते सेंड केलेले चालतील. No, you have to write on notebook. Okay? Just write them on notebook, click a picture, and you can upload them on the Google Classroom. Yes? Now you all can leave the class. Bye-bye, everyone. Bye, teacher. Bye.